हे गाइस, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघा टिप्स अँड न्यूज. आज आपण बघणार आहे बिग बॉसचा डे 12. आपण बघितलं कालच्या रात्री मेघा हा टास्क जिंकून कॅप्टन झालेली आहे आणि आजच्या दिवसाला सुरुवात झाली तीच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या गाण्याने बिग बॉसच्या घराची आजची. मेघा कॅप्टन झाल्यामुळे ऑब्विसली सगळे तिला विश करणार, पण तिकडच्या टीम मधून एक एक करून सगळे विश करायला आले. असं नव्हतं वाटलं की रेशम पण येईल एवढ्या स्पोर्टिंगली, पण रेशमनी सुद्धा येऊन तिला कॉंग्रॅट्स केलं. म्हणजे मेघा जे म्हणली होती की खुर्ची आल्यानंतर सगळे सलाम करतात, ते खरंच ठरलं. खरोखर तिच्या हातात कॅप्टन आहे म्हणल्यानंतर काही ना काही तिला राईट मिळणार हे थोडीशी तरी कल्पना असतेच बिग बॉसच्या कंटेस्टंटना. त्यामुळे सगळेजण तिला जरा व्यवस्थित बोलायला लागलेले दिसले. आज थोडेसे तरी सगळ्यांनी येऊन कॉंग्रॅच्युलेट केलं. त्यानंतर हा मेघा सर्वांना काम देते. आज कॅप्टन्सी तिच्याकडे आल्यामुळे सर्वांना काम देत असते. ती सांगते काम देते वेळी सर्वांना की ज्यांना मी असं काम देणार होता की ज्यांना ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या त्या कामा ते काम मी देते. म्हणजे कोणाला काय बोर होऊ नये म्हणून ती असं ठरवते की ज्यांना जे काम आवडतं ते देऊया. आणि त्याच्या आधी ते मागच्या टास्कमधलं हा वीक पूर्ण त्या टास्कमध्ये टास्क मधल्याच त्या इश्यूवरच गेलेला आहे. प्रत्येक दिवसामध्ये त्या टास्कचा विषय झालाच पाहिजे, तसा आजही झाला. मेघानं सर्वांना सॉरी बोललं. ऍक्च्युली तिनं नाही बोललं तरी चालणार होतं, काहीही गरज नव्हती सॉरी बोलण्याची, पण तरी सुद्धा त्या टास्क बद्दल सर्वांना सॉरी बोलते मेघा आणि सर्वांना काम डिस्ट्रीब्यूट करून देते. त्याच्यात पण सुशांत बोलतो तसं काय मला माझी जिथं गरज असेल तिथं मी काम करेल, ज्याला जिथं इंटरेस्ट आहे. मग असं सांगतो मला क्लिनिंग मध्ये वगैरे देते, ज्यांना ज्यांना जिथं इंटरेस्ट आहे तिथं काम देऊन टाकते. त्यानंतर सगळे डायनिंग टेबलवर बसलेले दाखवलेत. हा रेशम कंप्लेंट करते सई बद्दल की सईंनी एक मधला जो येलो पार्ट आहे तो सगळा 8-9 अंड्यांचा जवळजवळ 8-9 की 10-12 अंड्यांचा असा फेकून दिला डस्टबिन मध्ये. आणि तिनं कोणाला विचारलं सुद्धा नाही की हा कोणाला लागणार आहे की नाही, तो अनहेल्दी आहे असं म्हणून तिने फेकून दिलं. तेव्हा सई तिला म्हणते की अगं मला सांगायचं तर मग ते हवंय म्हणून. तेव्हा रेशम तिला बोलते की तू ऑलरेडी टाकून दिला होतास. ऍक्च्युली सईचं इथं चुकलं होतं, कारण काही डॉक्टर असे सांगतात की त्याच्यामध्ये जास्त कॅलरीज असतात म्हणून खाऊ नकात, पण सईंनी बिग बॉसच्या घरामध्ये ज्यांना कोणाला आवडतंय किंवा जे कोण खाऊ शकणारे आहेत त्यांना विचारायला हवं होतं आणि न विचारता तिने ते फेकून द्यायला नव्हतं, कारण कमीत कमी ते बाहेर फेकलं जावं याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे रेशमनं बरोबर बोलली होती आज की तिने विचारायला पाहिजे होतं. पण रेशम अशी आहे की जरी तिनं बघितलं असेल आधी फेकायच्या आधी तरी ती जाऊन सांगणार नाही काय करते बघूया, असं बघण्याचा तिचा उद्देश असतो. तरी पण तिचा असा ॲटिट्यूड नाही की तिला रोकावं तिला थांबवावं तिथं, झाल्यानंतर ती सांगायला येण्यासारखी आहे. आता माहित नाही तिनं आधी बघितलं होतं का नाही. त्यानंतर जुही जी रेशम गँग मधलीच आहे आणि रेशमच्याच टोन मध्ये बोलण्याचा प्रयत्न करते, ती असं वोट दाखवून वगैरे सईला म्हणते. हा आणखी मला एक गोष्ट सांगायची आहे की सईने आज सकाळी अंड्याचा हात मसाल्यामध्ये घातला, तेव्हा सई बोलते अंड्याचा नव्हता तो मी धुवून घातला होता. तर अजून तिलाच जुही ऍक्च्युली बोलते मी चुकलेले असते, पण तरी पण जुही बोलते की माझं पुढचं ऐक आधी मी काय बोलते ते, तो कशाचाही असू दे हात, अंड्याचा असू दे अगर धुतलेला असू दे, प्रॉब्लेम त्याचा नव्हता. मला तू जो काही मॉइश्चरचा हात आतमध्ये घातला होतास मसाल्यामध्ये त्यामुळं मसाला खराब होऊ शकतो आणि आपल्याला सारखा सारखा मसाला मिळणार नाही. ऍक्च्युली हे बरोबर होतं, पण त्याच्यामध्ये एक स्पून जुईला जर असं वाटत होतं आधीच तर जुई स्पून ठेवू शकली असती आणि सईचं सुद्धा चुकलंच होतं डायरेक्टली हात घालणं, ओला हात डायरेक्टली घालणं चुकलंच होतं. पण जो जुईचा टोन होता बोलण्याचा तो तर एकदमच वेगळा होता, म्हणजे बोट वगैरे दाखवून आधी माझं ऐक. त्यामुळं ह्या दोघी असं एकदम डायरेक्टली, आणि सई थोडीशी टास्कमध्ये जरी मॅच्युअर दिसत असली तरी ती इमॅच्युअर काही वागते ती इमॅच्युअरपणेच वागते, कारण तिनं नॉमिनेशनच्या वेळेला नाही का स्मिताबद्दल सांगितलं होतं घरामध्ये सर्वांना असं वाटतं की मी डम्ब आहे पण माझ्यापेक्षा सुद्धा स्मिता डम्ब आहे. म्हणजे तिनं कम्पॅरिझन करते वेळी सुद्धा असं सांगितलं की मला सगळे समजतात डम्ब, म्हणजे स्मिता डम्ब असली तरी पण मी पण थोडी डम्ब आहेच असं तिला डायरेक्टली म्हणायचं होतं. त्यामुळे तिच्यामध्ये मॅच्युरिटी आहे तितकीच ती इमॅच्युअर सुद्धा आहे, इनोसंट पण आहे. त्यामुळे तिला
कधी कधी काय बोलावं आणि काय करावं कळत नाही. तिचं ऍक्च्युली चुकलं होतं पण तरी पण तिला वाईट वाटलं कारण ती काइंड हार्टेड आहे हे आपल्याला आधी पण दिसलेलं आहे. 2-3 दिवस ती कंटिन्यू त्या टास्कवरून रडत होती आणि मग ती येते आणि सोफ्यावर बसलेली असते जिथं अनिलजी असतात आणि अनिलजी अतिशय चांगल्या शब्दामध्ये तिला समजवतात की आपण जो पेपर घेतलेला आहे तो आपल्याला सोडवावाच लागणार आहे. तर परिस्थिती बदलू शकत नसेल आपण तर आपली मनस्थिती बदलवली पाहिजे. ऍक्च्युली ते बरोबर आहे, अनिलजी एकदम करेक्ट बोलले. आणि ह्या 2 दिवसामध्ये अनिलजी खूप पॉझिटिव्ह आणि चांगले वाटलेत. काल पण जे काही त्यांनी संचालन केलं ते पण खूप छान केलं होतं आणि आज पण जी काही थत्तेगिरी केली, बाकी आजच्या एपिसोडमध्ये असं विशेष काहीही नव्हतं. त्यांनी जी थत्तेगिरीमध्ये क्वेश्चन्स जे स्वतः केले होते खरोखर ते आज असं वाटले की एक चांगले पत्रकारही आहेत. या 2 एपिसोडमध्ये ते चांगले पॉझिटिव्ह वाटले. त्यानंतर सई रडत असते तिला ते असं समजवतात आणि मला बाहेर आपल्या घरचे लोक असतात इथं कुणीच नाहीये वगैरे वगैरे. तिला वाईट वाटतं एकाच माणसाला किती टार्गेट करावं, एकाच माणसाला किती बोलावं, कारण रेशम आणि जुईनी ह्या चुका तिला प्रेमाने पण सांगू शकल्या असत्या पण तितकं तसं बॉन्डिंग त्यांच्या टार्गेट करण्याच्या आवाजामध्ये सांगितल्यामुळे तिला जास्त वाईट वाटतं. त्यानंतर अनिलजीचं ऍज युजल जे डेली ते हे काम करतात, थोडं 2 मिनिटं 1 मिनिट का होईना ते डेली कॅमेराशी बोलतात आणि ऍक्च्युली त्यांचं ते बरोबर आहे. एवढं त्यांना असं वाटत असेल एवढं सेलिब्रिटी लोकांमध्ये काय माहिती माझं काही फुटेज असेल की नाही, त्यामुळं ते थोडासा वेळ काढून कॅमेराशी बोलतात. भलेही ते कशासाठी करू देत, समोर दिसण्यासाठी करू देत, पण ते जे करतात ते बरोबरच आहे कारण त्यांच्या त्या बोलण्यामुळे ते आपल्यासमोर ओपन अप होतात. ऍक्च्युली ऋतुजा बिलकुल दिसत नाही, भूषण बिलकुल दिसत नाही, जुही दिसत नाही. यांनी सुद्धा कधी कधी स्वतःशी बोलताना किंवा कॅमेराशी बोलते वेळी ही स्ट्रॅटेजी युज करायला पाहिजे. ऋतुजानी तर केलीच पाहिजे. सुईला आणि भूषणला तर ठीक आहे ग्रुप आहे, पण ऋतुजा ग्रुपमध्ये पण कमी बोलते आणि ऋतुजा त्यांना म्हणते की हे फुटेजसाठी करत असतील का, पण ऍक्च्युली ते जे करतात ते आपल्यासमोर ओपन अप होण्यासाठी करतात. आपलं हे छान एकदम घराची आब आन बान शान राखणारं कपल, आब राखणारं कपल जे सर्वांना आवडते की नाही आवडते काय बोलावं काही समजत नाहीये. त्यांचं फुटेज त्यांचं काहीही बघायला सुद्धा नको वाटतं फॅमिली समोर, किंवा त्यांचं जे काही बोलणं आहे त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहेत दोघांचे ते ऐकायलाही नको वाटतात. असं हे बेशरम कपल म्हणलं तरी चालेल. दोघंही ऍक्च्युली खूप चांगले ऍक्टर आहेत, खूपच चांगले ऍक्टर आहेत. राजेश पण खूप चांगला ऍक्टर आहे, रेशम टिपणीस तर खूपच छान ऍक्ट्रेस आहे. पण ते जे काय करतायत भले नाटक म्हणून करत असू दे, पण त्यांनी नाटक असं करतायत, त्यांनी ठरवलंय नाटक करायचं असेल तरी सुद्धा नाटक त्यांनी असं करायला पाहिजे होतं की आपली इमेज बनून राहावी, आपली इमेज बिघडवण्याचं नाटक ते करतायत. आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं सुरू होतं, तिकडून राजेश काहीतरी रेग्युलरवर जे काही टाईट्स घालत असतो तो त्याच्यावर रोज टी शर्ट घालत असतो, तो शर्ट घालून येतो आणि ती सांगते की खूप छान दिसतोय राजेश. दो काय काय बोलतात बाबा ते ऐकायला पण नको वाटतं. अशा प्रकारे त्यांचं त्या दोघांचं संभाषण दाखवले. हा आणि राजेश तिला विचारतो तुला आतापर्यंत किती प्रपोज आले असतील, तू म्हणजे लग्नासाठी किती प्रपोज आले तुला आपल्या इंडस्ट्रीमधून, कुणी विचारलं तुला? तर ती म्हणते असं आपल्या इंडस्ट्रीमध्ये असा पुरुष नाहीये की जो मला लग्नासाठी विचारायची हिंमत करेल, कारण की मी विथ पॅकेज त्याच्याबरोबर जायला आहे ना, मला विथ पॅकेज त्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. विथ पॅकेज म्हणजे तिची 2 मुलं आहेत असं तिला म्हणायचं असतं, त्यामुळे कुणी मला विचारायची डेअरिंग केलेली नाही. चिमण्यांचं ते गाणं त्याच्यावर सगळ्यांनी ते डान्स केलेला दाखवलं. ऍक्च्युली हे गाण्याचा डान्स करते वेळी सगळ्यांपेक्षा जास्त आऊ छान वाटतात एकदम. या चिमण्यांनो परत फिरा रे काहीतरी आहे ना ते गाणं, आपण लहानपणी मला वाटतं प्रत्येकाने हे गाणं लहानपणी ऐकलंय सुद्धा आणि बघितलंय सुद्धा. त्यानंतर सईचं आणि मेघाचं बॉन्डिंग दाखवलंय छान एकदम, जे की सई मेघा बोलते बिग बॉसची की मला सईला माझ्या कॅप्टन रूम मध्ये घेऊन जाता येईल का, तेव्हा सई कॉमेडी करते तिच्यावर की आधीच सगळे आपल्याबद्दल काय काय विचार करतात आणि तुम्हाला कॅप्टन रूम मध्ये घे, तुला कॅप्टन रूम मध्ये मी हवी आहे. ते पण छान वाटलं, दोघींना एकमेकींची सवय झाली. ऍक्च्युली दोघींना सई ऍटलिस्ट फ्रँकली पुष्करशी तरी बोलते, पण मेघा मात्र सईशीच जास्त फ्रँकली बोलते, ना ऋतुजाशी ना पुष्करशी बोलते ती एका इंडस्ट्रीतली असल्यामुळं, पण जरा सईशी तिचं जास्त बॉन्डिंग दाखवलंय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आजच्या एपिसोडमध्ये एवढीच एक गोष्ट छान झाली, ती म्हणजे थत्तेगिरी. जो बिग बॉसनी अनिल थत्तेजींना एक काम दिलेलं असतं की थत्तेगिरी, जे ह्या आठवड्यामध्ये जे चर्चेत राहिलेले लोक आहेत रेशम असतात सई मेघा आणि आऊ, या 5 जणांना त्यांनी क्वेश्चन विचारायचे जे त्यांना वाटतायत ते क्वेश्चन या आठवड्याबद्दलचे, किंवा
त्यांना काय वाटतंय ते क्वेश्चन विचारायचे. खरोखर छान हे काम केलं अनिलजींनी, आज चांगले चांगले क्वेश्चन काढले होते. आणि त्यांचे विचार त्यांच्याकडे बघून आज वाटत होतं, एकाही एपिसोडमध्ये असं वाटत नव्हतं की ते पत्रकार आहेत. ते ऍक्च्युली सगळ्यांना ओपन अप करायचा प्रयत्न करत होते, पण ते टार्गेट करून करतायत का वगैरे असं वाटायचं. पण आज जे काही क्वेश्चन विचारले ते फनी वे मध्ये आणि थोडेसे सिरियस सुद्धा, जेणेकरून बरीच उत्तर आपल्याला मिळाली. त्याच्यामध्ये रेशमला ते बरोबर बोलतात. ऍक्च्युली रेशम महाराष्ट्राची ड्रीम गर्ल होती, आता ती स्वतःची इमेज खराब करून घेईल असं वाटतंय आता, कारण ती खरंच चांगली ऍक्ट्रेस आहे. ड्रीम गर्ल होती आणि ड्रीम वुमन सुद्धा, तिची ऍक्टिंग छान आहे. तिने ज्या सिरियल्समध्ये काम केले ते चांगलं होतं. तिचे डान्स करण्याची स्टाईल तिची छान आहे. ओव्हरऑल ती एक चांगली ऍक्ट्रेस आहे. त्यामुळेच अनिलजी असं विचारतात की तुमच्या हसण्यामागचं रहस्य काय आहे, किंवा तुम्ही नेहमी प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा हसत असायचं रहस्य काय आहे. तेव्हा ती सांगते, छानसं स्माईल देऊन सांगते, मोठ्यांना हसून पण स्माईल देऊन पण सांगते की माझ्या हसण्यामागचं रहस्य आहे की मी कोणतेही प्रॉब्लेम्स धरून ठेवत नाही. आता एका झाडाखाली समजा प्रॉब्लेम आला तर मी पटकन ते झाड सोडण्याचा, आता ती कशा उद्देशानं सांगत होती तिलाच माहिती, ते झाड सोडून मी पुढच्या झाडाखाली जाण्याचा प्रयत्न करते की काय आता त्याच्याकडून आपल्याला त्रास होतोय तर कशाला तिथंच थांबायचं, जेणेकरून जे प्रॉब्लेम्स आहेत ती मी घालवायचा प्रयत्न करते आणि हसत राहण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सगळ्यांनीच हसत राहिलं तर प्रॉब्लेम्स दूर जातात असं ती सांगते. जर तिनं सुद्धा हे फॉलो केलं, घरामध्ये थोडंसं जरी फॉलो केलं तरी तिची इमेज बनून राहील की आहे त्या प्रॉब्लेम्समध्ये, तिनं हसायला शिकलं पाहिजे, आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत घरातले, हसून जे काही टास्क आहे तो करायचा, किंवा ज्यांचं काही आवडत नाही ते हसून त्यांना सांगू शकते. पण तिच्या कुठंही स्वभावामध्ये हे काही दिसलं नाही जे ती बोलत होती. उलट ती जास्त ॲरोगंटपणे जास्त मोठ्यांदा बोलते, आणि जसं काही ती मोठी गँगस्टरच आहे असं तिने एक गँग तयार केली आणि प्रत्येकाची चूक अशा भाषेमध्ये दाखवते की ती समोरच्याला आवडली नाही पाहिजे, किंवा तिचा सांगण्याचा वे बिलकुल आवडला नाही पाहिजे असं ती बोलते. आणि सिनॅरिटी म्हणजे खूप एक्सपिरियन्सड आहे आपण आणि खूप मला अनुभव आहे, आम्ही खूप अनुभवी लोक आहोत असं ती सारखं ऋतुजाला मात्र दाखवायला कधी विसरते. डे वन पासून ती ऋतुजाला हेच दाखवते की आम्ही इथं खूप काम करून आलेले लोक आहोत, आज सुद्धा ते बोलायला विसरली नाही ती. तर ती आणखी दुसरा प्रश्न विचारतात की तुम्हाला पहिल्यांदा कुठल्या व्यक्तीची इमेज वेगळी वाटली होती आणि इथं वेगळी वाटते. तर ती एकदम पटकन सांगते, राजेश श्रृंगारपुरेची इमेज मला बाहेर खूप वेगळी वाटली होती, पण इथं खूप प्रेमळ, केअरिंग, एकदम छान रिस्पेक्ट देऊन बोलणारा, कुठल्या अँगलनी वाटतो माहित नाही, खूपच केअरिंग आहे तो. आणि जसा म्हणजे तो ऍक्च्युली दिसतो खूप हँडसम असं सुद्धा म्हणते ती, पण तरी सुद्धा त्याचं नेचर पण खूप केअरिंग आहे. आणि डायरेक्टली सांगून टाकते ती, आय लव्ह हिम. ऍक्च्युली त्यांचं जे काही नाटक चाललेलं आहे, तिनं ते फ्रेंडशिप मध्ये सुद्धा बोलली असेल, पण ते जे काही नाटक चालू आहे त्यामुळं ते खूप वेगळ्या वेळी वाटलं की तिनं जे काही बोलत होती ते. त्यानंतर सईबद्दल विचारलं, सईबद्दल तुम्हाला काय वाटतं, ती दिसते दिसण्याबद्दल आमची जशी आहे तशी वाटते का? तर ती सांगते की सई आहे तशी गोड आहे ती, जशी दिसते तशी थोडीफार आहे, पण तिचा स्वभाव बदललाय, ती इन्सेक्युअर आहे. आणि तिला हे कळत नाहीये की बिग बॉसचा विनर हा विधिलिखित आहे, म्हणजे ते तुम्ही कधीही बदलू शकत नाही. बिग बॉसचा जो विनर आहे तो होणारच आहे, मग तुम्ही कितीही स्ट्रगल करा. तिनं कितीही स्ट्रगल केलं, किती जरी तिला इन्सेक्युअर वाटलं तरी जो विनर होणार आहे तो होणारच आहे असं बोलत होती. जसं काय आता मी विनर होणार आहे आणि सईने काही जरी केलं तरी मी विनर होण्यापासून मला कुणीही रोखू शकत नाही अशा स्टाईलमध्ये ती बोलत होती. त्यानंतर ऋतुजाबद्दल विचारतात ते, म्हणजे इथं कोणाबद्दल तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे ऋतुजाबद्दल तुम्हाला काय वाटतं, डायरेक्टली अनिलजी विचारतात, कारण त्यांना माहिती असतं वादाचा विषय ते काढायला विसरत नाहीत, कारण पहिल्याच दिवशी त्यांनी ते वादाचं विधान केलेलं असतं ऋतुजाबद्दल रेशमनी. म्हणून ते विचारतात की ऋतुजाबद्दल काय वाटतं. ती परत मागचे पाडे गिरवते की ती कुठंच कॉम्पिटिशनला आमच्या बरोबर बसत नाही. कॉम्पिटिशनची गोष्ट कराल तर ती होऊ शकत नाही. सईला सुद्धा ती असंच काहीतरी बोलते, कॉम्पिटिशन तर तिचं होऊच शकत नाही. म्हणजे तिला असं म्हणायचं होतं की मी खूपच वरती आहे आणि सई असं माझ्याबरोबर काही कॉम्पीट करू शकत नाही असं अशा सेंटेन्समध्ये ती बोलते. आणि ऋतुजाबरोबर पण सेम याच लँग्वेजमध्ये ती बोलते की आम्ही इथं सगळे अनुभवी लोक आहोत, मान्य अनुभवी लोक आहोत, पण कॉमन मॅन सुद्धा तिथं घेतलेले आहेत. म्हणजे काय बिग बॉसमध्ये येण्याची त्यांची कॅपेबिलिटी नाही आहे, मग अनिलजींना का घेतलंय, ते एक पत्रकार आहेत ना, तरी सुद्धा घेतलंय. हिंदी बिग बॉसमध्ये आपण बऱ्याचदा बघितलं की मनवीर गुज्जरचा जे बिग बॉस झालं त्याच्यामध्ये तो विनर झालाय कॉमन मॅन असून सुद्धा. बरेच कॉमन पर्सनॅलिटी अशा फेमस झालेत बिग बॉसमधून ज्या की खूप चांगल्या पर्सनॅलिटी म्हणून वर आलेल्या आहेत.
तिने असं म्हणायची काही गरज नाहीये. आणि त्यात ऋतुजा ऑलरेडी सेलिब्रिटी आहे, ऋतुजानं ऑलरेडी काम केलेलं आहे, तरी सुद्धा ती असं म्हणते की तिची ग्रोथ व्हायची आहे अजून, तिची ग्रोथ झालेली नाहीये. म्हणजे ना तिला काय बोलायचं वगैरे कळत नाही, हे कुठल्या अँगलनी रेशम बोलत होती काही कळत नव्हतं. फक्त असं बोलत होती की ती, जसं ती अनिलजी बोलले की गर्विष्ठ मनाने बोलत होती ती, तिला काहीच समजत नाही, एकदम असे ठामपणे बोलत होती ती, जे काही बोलत होती ते एकदम ठामपणे. मला आता अनिलजी विचारतायत आणि माझं मत म्हणजे मी एकदम या विषयावर सगळ्यांवर PhD केली, अशा स्टाईलमध्ये ती बोलत होती सईबद्दल पण, मेघाबद्दल पण आणि ऋतुजाबद्दल पण. तिला असं कुठंही वाटत नव्हतं, तिच्या बोलण्यावरून ती कुठंही अशी हिचकिचत नव्हती, ती एकदम ठाम होती, कॉन्फिडन्स होती, कॉन्फिडन्स होता तिचा तिच्या बोलण्यावर. त्यानंतर मेघाबद्दल विचारते ती, मेघाबद्दल विचारतात अनिलजी, जी असं सॉन्ग बोलत येत असते बिजली गिराने मैं हूं आई, ते ऍक्च्युली थोडंसं फनी वाटलं होतं त्यावेळी सुद्धा आपल्याला ऐकतेवेळी. तर ती बोलते की मेघानं जेव्हा एंट्री केली तेव्हाच हे गाणं ती बोलत होती, येत होती. आणि माझं काय असं जास्त भेटणं झालेलं नाहीये मेघाबरोबर, पण मेघा खूप अभ्यास करून आलेली आहे आणि ती आता सरळ ट्रॅकवर चाललेली आहे. तिचा एक ट्रॅक तिने ठरवला आणि ती ट्रॅकच्या इकडं तिकडं जात नाही. म्हणजे थोडंसं पॉझिटिव्ह बोलली ती मेघाबद्दल, माहित नाही का कॅप्टन झाली म्हणून की काय, कालपर्यंत जो राग होता तो थोडासा कमी वाटला आज. हा, ऋतुजाबद्दल आणखी एक गोष्ट रेशम बोलायला विसरली, तिला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. ऍक्च्युली ऋतुजा खूप चांगली कंटेस्टंट आहे पण ती कुठं दिसत नाही, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तिचं स्ट्रॉंग नेचर आहे ते तिनं स्ट्रॉंग मला दाखवला पाहिजे. ती कुठंच दिसत नाहीये, कॅमेरा समोर येतच नाहीये. स्वतःच्या जे काही आहे एंटरटेनिंग क्वालिटीज त्या ती दाखवायचा पण प्रयत्न करत नाहीये. तेगिरीमध्ये अनिलजी बोलवतात सईला, ते खरोखर छान स्टाईलमध्ये बोलवतात, जो सगळ्यात गोड धक्का आहे. ऍक्च्युली सई गोड आहे, ती थोडीशी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इमॅच्युअर आहे आणि इमॅच्युअर विथ मॅच्युअर पण आहे तिच्यामध्ये. टास्कमध्ये मॅच्युरिटी असते पण लोक काय बोललेले ते बिलकुल ती सहन करू शकत नाही. तिला असं वाटतं की खरोखर अशी माझी इमेज झाली, आता मी किती निगेटिव्ह झाली असंच ती कंटिन्यू फील करते. तिला चेन्नई एक्सप्रेसमध्ये मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे ती ऍक्टिंग करायला लागत, एकदम छान ऍक्टिंग केली आहे तिनं दीपिकाची. मेघाला पण तिथं ऍक्टिंगसाठी बोलवलेलं असतं. त्यानंतर अनिलजी तिला विचारतात की तू बदलली का, लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतात. तर मग ती सांगते स्वतःला की मी अशी नाहीये, माझ्याकडे म्हणजे माझ्यात निगेटिव्हिटी भरल्यासारखं वाटतंय, कारण हे सगळे लोक मला असं बोलतायत माणूस की नाही वगैरे असं काय काय बोलतायत, त्यामुळे मला कसंही वाटतंय आणि मी निगेटिव्ह होत चालले, पॉझिटिव्हिटी कमी झाली. ऍक्च्युली सई पॉझिटिव्हच आहे पण ती स्वतः तशी फील करायला लागली निगेटिव्ह आहे, आपल्याला तर दिसते वेळी पॉझिटिव्हच दिसतीये. रेशम ग्रुप बद्दल तुला काय सांगायचं असं बोलल्यानंतर ती म्हणते की ते मला समजतात माणूस की नाहीये, आणि जे जो काही टास्क झाला त्याच्यामध्ये आम्ही कचरा फेकल्यानंतर जितकं म्हणजे काही वाईट वाटलं नसेल किंवा ऑडियन्सला खराब वाटलं नसेल, इतक्या खराब शिव्या या तिघांनी दिल्या असतात, सुशांतनी आणि राजेशनी इतक्या शिव्या दिल्या वगैरे बोलते ती. तेव्हा सुशांत एक्सप्लेनेशन देतो ऍज युज्युअल, पहिल्यांदा सुद्धा त्यांनी दिलं होतं. ऍक्च्युली मला शिव्या द्यायची सवय बिलकुल नाहीये, मी शिव्या दिल्या त्या तिलाने दिलेल्या परिस्थितीला दिलेल्या आहेत. म्हणजे फटाफट शिवाय देऊन टाकायच्या माणसाला एखाद्या नाव घेऊन आणि सांगायचं की असं नाहीये, तिला नाही दिलेल्या त्या परिस्थितीला दिल्या होत्या. त्यानंतर म्हणजे उद्या कोणाला मारलं तरी पण सांगायचं हात उचलला त्या परिस्थितीमुळं, तुझ्यावर नव्हता उचललेला हात मी, तो परिस्थितीमुळं उचलला, असं त्याचं एकदम फनी एक्सप्लेनेशन होतं जे काही ऐकायला पण फनी वाटत होतं. त्यानंतर ते विचार हां ती सांगते सगळं की माझ्याबद्दल जी निगेटिव्ह इमेज तयार झाली ते ऍक्च्युली मी सगळं आस्तादला विचारून केलं होतं. मग आस्तादबद्दल कुणीच का नाही काय बोलत आहे, मी जेव्हा आस्तादनीच सांगितलं होतं शॅम्पू टाक, पण त्याला मात्र सगळ्यांनी मिठीत घेतलं आणि मला मात्र शिवी, मग सईला शिवी आणि आस्तादला मिठी असं का बरं वगैरे ती विचारते. तेव्हा आणि जे आस्तादला सुद्धा विचारतात की तुझं काय याच्यावर म्हणणं आहे, तर आस्तादचं म्हणणं काय ते स्वतःच्याच ॲरोगन्स मध्ये सांगतो, त्याला स्वतःची चूक कधी कळलेलीच नाही आतापर्यंत. तो सांगतो की मी जे काही सांगितलं होतं ते ऍक्च्युली गेम म्हणून सांगितलं होतं, पण सईला आणि मेघाच्या चेहऱ्यावर जो काही जिंकण्याची अशी जी काही जिंकायचंच आहे, आपण जे काही त्यांनी असं ठरवलं होतं आणि लोकांना त्रासच द्यायचं आहे असं जे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं तसं काही माझ्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं असं राजेशनी मला सांगितलं आणि म्हणून मला त्यांनी माफ केलं. जिंकायचंच नाहीये आणि ह्याला हरवायचंच आहे असा ह्याच्या मनातच नाही. हा बिग बॉस मध्ये कशा राहिला, मग राजेशला का नाही विनर करत आहे, मला हरवायचंच नाहीये राजेशला, मलाच जिंकायचं आहे असं जर असतातला वाटत नसेल तर बिग बॉस मध्ये राहण्यात काहीच अर्थ नाहीये. असं न वाट
वाटत नाहीये त्याला मी जिंकलोच पाहिजे, आणि हरल्यानंतर प्रत्येकालाच त्रास होणार आहे. मग राजेश असू दे, रेशम असू दे, नाही तर त्याचा आणखी कोण जवळचा सुशांत फ्रेंड असू दे, तो जिंकला आणि ते हरल्यानंतर त्यांना त्रास होणारच आहे. त्यांना त्रास व्हावा अशी माझी इच्छा नव्हती, त्यामुळे मला माफ केलं. मग तर त्याने बिग बॉस मधनं याच वीक मधनं लगेच बाहेर पडायला पाहिजे, कारण त्यांना त्रास व्हावा अशी त्याची इच्छा नाहीये म्हटल्यावर काय बोलत होता तो. आणि ते त्यांना दिसलं माझ्या चेहऱ्यावर म्हणून त्यांनी मला माफ केलं, आणि सैल आणि मेघाला त्यामुळे माफ नाही केलं असं तो सांगतो. त्यानंतर ते विचारतात की हा राजेश बद्दल पण ती सांगते की राजेश मास्टर माइंड आहे वगैरे. ते विचारतात की या सगळ्या सगळ्यात निगेटिव्हिटी कोणाकडे आहे, किंवा सगळ्यात खलनायक कोण आहे, खलनायक आणि नायक तुला कोणाला सांगावंसं वाटेल, तर ती म्हणते सगळ्यात मास्टर माइंड राजेश आहे. ऍक्च्युली तिला तिच्या तोंडात रेशम आलं असेल, पण थोडंस घाबरते सई, त्यामुळे तिनं रेशम ताईचं काही नाव घेतलं नाही, पण राजेशचं मात्र डिरेक्टली घेतलं. आज जे काही बोलली सई ते खूप छान बोलली, थोडं सुद्धा तिनं बर्डन नाही घेतलं, डिरेक्टली बोलून टाकलं. तुला कोण आवडतं विचारल्यानंतर तिनं सांगितलं की मला पुष्कर आवडतो, कारण पुष्कर आम्ही एंट्री करते वेळीच एकत्र आलो होतो, आम्ही डान्स पण केला होता, आणि पुष्कर माझा हा बिग बॉसचा हाऊसमेट आहे हे मला पहिल्यांदा कळलं होतं, त्यामुळं त्याच्याबद्दल त्याचं आणि माझं बॉन्डिंग झालं, आणि मला त्याच्यासमोर फ्री वाटतं. मी त्याला माझ्या फिलिंग सांगते, किंवा मी त्याच्यासमोर रडू शकते, हसू शकते, झालेल्या चुका एक्सेप्ट करू शकते असं ती सांगते. सईला काही जरी वाटत असेल तरी पुष्कर मात्र खूप मॅच्युअर आहे, रेशम आणि राजेश सारखं त्यांच्याकडे बघतेवेळी नक्कीच आपल्याला वाटत नाही. भले ते मस्ती करत असतील, फ्लर्टिंग करत असतील, पण राजेश आणि रेशमकडे बघतेवेळी जे म्हणजे असं एकदम नको नको यांचं बघायला, नको बोलणं ऐकायला असं वाटतं, तसं मात्र सई आणि पुष्करचं वाटत नाही, कारण पुष्कर खूप मॅच्युअर आहे, खूपच तो काइंड हार्ट पर्सन आहे. तो सगळ्यांशी जो काही बोलतो ते चांगलंच बोलतो, असं नाही की तो सईशीच खूप चांगलं बोलतो, तर त्याच्या समोरच्या टीम मधल्या लोकांशी पण तो तेवढंच छान बोलतो, आणि मेघाशी सुद्धा तो चांगलंच बोलतो. एवढंच की सईचं आणि त्याचं बॉन्डिंग दाखवलेलं आहे. त्यानंतर अस्ताद बद्दल ती म्हणते की अस्ताद हा डबल ढोलकी आहे, त्यानं मला प्रत्येक गोष्टीमध्ये एनकरेज केलं आणि सपोर्ट केला की तू आपण असं नाही पाणी नाही टाकू शकत म्हणजे आपण काही टाकू शकतो, अशी आयडिया त्यांनाच दिली. त्यानंतर मी टास्कसाठी जेव्हा चेअरवर बसून होते तेव्हा तू योग्य जातेस, तू छान जातेस असं मला तो बोलला, आणि जेव्हा मी उठली नाही तेव्हा येऊन मला टॉन्ट्स केले त्यांनी म्हणजे. आणि तिनं हे पण सांगितलं, हे अस्तादला नेमकं सांगायला पाहिजे होतं सर्वांनीच, ते सईनी बरोबर शब्दामध्ये सांगितलं की आस्ताद कशासाठी आमच्या टीममध्ये होता आणि कसा का म्हणून त्याला आमचं कॅप्टन केलं होतं माहित नाही. आस्ताद स्वतःच आमच्या टीममधून बाहेर पडला होता, जे की पाणी टाकायचं नाटक करून मी पाणी टाकलं आऊट झालो आऊट झालो आऊट झालो असं तो आऊट झाला, आणि अजिबात आमच्या टीमशी तो लॉयल राहिला नाहीये, त्याची स्वतःची टीम असून तो लॉयल राहिलेलाच नाहीये बिलकुल, त्या टीममध्येच त्या टीमच्या बाजूनच त्यानं पूर्ण खेळलं, त्यामुळे तो डबल ढोलकी टाईप आहे आणि त्याला ना चांगलं आमच्या टीमचं नेतृत्व सुद्धा करता आलेलं नाहीये. आणि सगळ्यात शेवटी तिला अनिलजीने विचारले की आता जो काय हा दूर झालाय ग्रुप, पहिल्यांदा जो तुझ्या जवळ होता रेशम वगैरे, जे तुझ्या जवळ होते स्मिता वगैरे, स्मिता आणि सई पहिल्यांदा जरा बोलायच्या चांगलं, मग तुला काय वाटतं की या ग्रुपशी तुला कोण जवळ करेल, तर ती म्हणते की मी आस्तादला बाहेरपासून ओळखते आणि आस्तादला मी कशी आहे हे चांगलं माहिती आहे, आणि तिला असं वाटतं की माझी इमेज निगेटिव्ह झाली आहे म्हणून ती एकदम तिच्या डोळ्यात पाणी येतं, आणि ती म्हणते की तशी नाहीये मी निगेटिव्ह वगैरे, आस्तादला माहिती आहे मी कशी आहे, त्यामुळं आस्ताद मला या टीममध्ये किंवा माझी पॉझिटिव्हिटी सांगायला नक्की मदत करेल. त्यानंतर आल्या त्या म्हणजे मेघा आली. त्यानंतर मेघाबद्दल पण अनिलजी चांगलं बोलतात, कॅप्टन्सीची चक्र तिच्या हातात आली, कॅप्टन्सीचं चक्र तिनं सोडलं नाही आणि तो ताज तिनं स्वतःकडे घेतला. तुला काय वाटतं की सगळेजण तुला म्हणतात की लुडबुड करते, तर ती म्हणते हो मी खूप लुडबुड करते आणि खूपच मी एक्सायटेड असते एखाद्या कामामध्ये, पण मी आता ती बरीच लुडबुड असं बोलल्यामुळे मी बरीच माझी लुडबुड कमी केलेली आहे आणि ती स्वतःच मी कमी करण्याचा प्रयत्न केले. तेव्हा रेशमला ते विचारतात की किती मार्क्स द्याल, तर ती म्हणते 10 out of 7 सांगते ती मार्क्स, 7 marks मी तिला नक्की देईन. तर अनिलजी तिला विचारतात की तू आऊंच्या एज इतकी झाल्यानंतर आऊ होशील असं वाटतंय का तुला, कारण मेघा खूप बोलते त्यामुळे ते विचारत होते, पण मेघाला असं वाटलं की स्टायलिशनुसार असं काहीतरी विचारत असतील असं काहीतरी वाटल्यामुळे मेघा असं बोलली की मी आऊ नये पण 10-12 वर्षानंतरची रेशम होईल, हे मात्र चुकीचं बोलली मेघा. मेघा आणि रेशम मध्ये नक्कीच डिफरन्स राहणार आहे, मेघा मेघाच राहणार आहे, ती काही रेशम होणार नाही आणि रेशम सारखं होऊ सुद्धा नाही असं आपण ऑडियन्स म्हणून नक्कीच एक्सपेक्ट करतोय की मेघानं 10-12 वर्षानंतर सुद्धा रेशम सारखं होऊ नये, कारण रेशमचं जे काही नेचर पुढे येत आहे ते आपल्याला नक्कीच बघायला
नको वाटतंय. भले त्यांनी जो काही जी काही स्ट्रॅटेजी वापरली किंवा जे काही नाटक करायचं ठरवत आहेत ते त्यांच्या दृष्टीने चांगलं असेल, पण पण ते फॅमिली समोर बघायला आपल्याला नक्कीच नको वाटतंय. त्यानंतर आऊ येतात. आऊ आल्यानंतर पहिल्यांदाच अनिलजी त्यांच्या पाया पडलेलं वगैरे दाखवलंय, तर नको 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 बोलतात आई आऊ. आऊ सांगतात की मराठी लोक मला खूप आवडले म्हणून मी इथं आले. ते एकमेकांचे पाय ओढत असतील पण तरी सुद्धा मला एक सांगावं असं वाटतं की प्रत्येकाला वेळेच्या आधी आणि नशिबाच्या पुढे जाऊन काहीही मिळत नाही, असं आऊ बोलतात. सईबद्दल काहीतरी विचारतात, कोण कोणाबद्दल काय काय विचारतात ते सांगतात. सई थोडीशी लहान मुलांसारखी वागते, मी नाही करणार त्यांच्यासाठी अंडा मसाला वगैरे ती बोललेलं सांगितलंय. परत मी विनीतला पण समजावून सांगते बऱ्याच गोष्टींना, म्हणजे मला मी काही खूप मोठी आहे म्हणून सांगायला जात नाही पण काही चुकीच्या गोष्टी मला असं वाटतं की लहान मुलांना समजावून सांगाव्यात, तसं मी सईला आणि विनीतला सांगते. आणि खरोखर आऊंनी सांगितलं, एवढं काही असं राग आल्यासारखं वाटत नाही. त्या जे सांगतात ते एकदम घरची आई वगैरे कसं सांगते तसंच वाटतं. त्या जरी रागात बोलल्या तरी सुद्धा चांगलंच वाटतं. आणि आजचं अनिलजींच्या सांगण्यावरून पण आज त्यांचं नेचर कळालं आपल्याला की अनिलजींचा कितीही राग आला असेल त्यांना तरी सुद्धा त्या पुष्करला किंवा सईला बोलतातच की प्लीज त्यांना तेवढा चहा नेऊन द्या आता त्यांना. म्हणजे खरोखर एकदम मराठी वुमन सारख्याच त्या वाटल्या आज. घरामध्ये नाही का आपण कधीतरी एखादी व्यक्तीचा राग आलेला असेल तरी सुद्धा आपण त्यांची खूप केअर करत असतो, तसं त्या घरामध्ये राहून आऊंना सवय झाली आता अनिलजींना राग आला असेल तरी सुद्धा चहा द्यायची, त्यांना चहा द्यायची किंवा केलेल्या गोष्टी वगैरे पण सांगतात की पाण्यात राहून माशाशी वैर करणं चुकीच आहे, जिथं राहायचं तिथं आपण थोडंसं स्माईल करून बोललं पाहिजे, हाय बाय केलं पाहिजे. आणि मी सईला सुद्धा असं सांगते की तो ग्रुप असं न म्हणता त्यांचं काय चाललंय त्याच्यामध्ये थोडंसं जाऊन बसायचं, त्यांच्याबरोबर आपण पण एन्जॉय करायचं, त्यात पण काहीतरी कमेंट करायचं. आणि खरोखर आऊ तसं करतात. त्यांना खूप राग आला होता रेशमचा, त्यांनी तिनं नॉमिनेट केल्यानंतर तिचं जे काही बिहेव्हिअर आहे त्याच्यावरून त्यांना राग आला होता, पण त्या लगेच विसरून गेल्या आणि त्या ग्रुपमध्ये जाऊन एंटरटेन करायला त्या विसरत नाही. त्यांचं जे काय चाललंय त्यांच्याबरोबर आपण पण मिक्स होऊन एंटरटेन करतात आणि त्या म्हणतात की आपल्याला इथं राहायचंय म्हणल्यानंतर हे थोडंसं मिक्स अँड मॅच केलंच पाहिजे. त्यानंतर चिमना चिमनी ते चिमना या चिमण्यानो परत फिरा चिमना काय सॉंग आहे ना ते करायला लावतात अनिलजी. आणि त्यांना दोघांनी एकदम छान फनी केलंय, ते चांगलं वाटत होतं आऊ करते वेळी ते. आणि अनिलजींनी पण त्यांना चांगली साथ दिली होती. पुष्कर बोलतो, सगळं हे जे काय आज हसायचं नाटक करतायत ना ते खरंच आऊस खरं वाटत नाही आहेत, खरं करत असतील का हे. तर सई विचारते आऊंना खोटं कसं काय वागायचं आऊ, कसं काय आपण त्यांच्यासारखं नाही वागू शकत, मनात काही असेल तर उगीच हसून बोलायचं. तर आऊ म्हणतात काय करणार, बाहेर आपल्याला चांगलं राहिलंच पाहिजे. प्रत्येकालाच इथं काही प्रत्येकाबद्दल चांगलं वाटत नाहीये, त्यांच्या ग्रुपमध्ये काही सगळ्यांनाच एकमेकांबद्दल चांगलं वाटत नसेल पण ते सरी ग्रुपमध्ये आहेत, तसं आपण सुद्धा सगळ्यांशी चांगलं हसून बोलून राहायचं. हा बाबा हो बाबा तुला हे हवंय का, असं हसण्याची स्टाईल करून आऊ सांगतात. ते ऍक्च्युली बरोबर आहे, रिअल लाईफमध्ये सुद्धा तसंच केलं पाहिजे. जे काही एकमेकांचे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडून एकमेकाने असंच राहायला पाहिजे. हेच या बिग बॉसच्या घरामध्ये सांगतात की जे बिग बॉसमध्ये लोक भेटतात ते आपल्याला रिअल लाईफमध्ये सुद्धा भेटतात. आणि ते बघून आपल्याला कळतं की आपण खरोखर कशी डील केली पाहिजे अशा लोकांशी. आपल्याला इथं दिवस काढायचे आहेत बिग बॉसच्या घरामध्ये, त्यामुळे सगळ्यांशी प्रेमानं राहायचं. त्यानंतर आस्तादला बोलवतात अनिलजी की तू प्रेमळ आहेस असं दिसतंय पण तू प्रेम निर्माण करण्यापेक्षा इथं दहशत निर्माण केलीस, धाक निर्माण केलायस, आणि त्याबद्दल तुझं काय मत आहे. आणि जे काही तू स्पोर्टिंगली खेळतोस ते इतका चांगला खेळणारा मुलगा तू, तसं काही न खेळता तू रन सोडून पळून गेला, रणछोड दास सारखं झालं तुझं, तुझा काय प्रॉब्लेम होता, तू असं का केलंस. त्या झालेल्या टास्कबद्दल ते बोलत असतात पण त्याला तेव्हा सुद्धा समजत नाही की ते कशाबद्दल बोलत होते. अनिलजींना बोलायचं असतं की तू या टीममध्ये राहून तू त्या टीमला का सपोर्ट करत होतास, पण तो असतात ते काही सांगत नाही, तो मेघा आणि सईला टार्गेट करून सांगायचा प्रयत्न करतो की काही लोकांचं कसं आहे माहितीये का, मी किती सांगितलं तरी त्यांना पटतच नव्हतं, त्यामुळे मी तर एकतर टास्कच्या बाहेर येऊ शकत होतो किंवा फिजिकल होऊ शकत होतो, मग फिजिकल तर मला होता येत नव्हतं त्यामुळे मी टास्कच्या बाहेर पडलो असं तो सांगतो. तो टीमशी का लॉयल राहिला नाही हे त्याला सांगायचं होतं पण तो काहीतरी वेगळंच सांगतो. मेघाबद्दल त्याला म्हणायचं असतं की तिनं असह्य केलं मला. त्यानंतर याच्यामध्ये स्टाईल ऐकून कोण आहेत, सई मेघा आणि स्मिता आहेत असं वगैरे, त्यांच्याबद्दल तुझं काय मत आहे म्हणल्यानंतर तो सांगतो की सई आणि मेघा खूप अभ्यासू आहेत आणि खूपच ते अभ्यास करून आलेले आहेत. ते त्यांचं फॉलो करतात, जे काही त्यांनी स्टडी केलाय खूपच स्टडी केलाय त्यांनी, तो तसंच ते इथं येऊन फॉलो करतायत. त्यांना पुढं पुढं यायचं असतं, पुढं राहायचं असतं, असं काय काय बरंच बोलतो तो.
आणि मेघाबद्दल मात्र जे काय बोलला ते मला बिलकुल आवडलं नाही. त्याने तसं काही जजमेंटल व्हायची गरज नव्हती मेघाबद्दल. पुरुषांचं वेगळं असतं, मेघाने आयुष्यात खूप सहन केलंय आणि एखाद्या पुरुषाने केलं तरी पण पुरुषांचं वेगळं असतं. म्हणजे काय, पुरुष कधी कधी आतल्या आत दाबतात पण पुरुषांचं काय वेगळं असतं की त्याला हे म्हणायचं होतं का मेघांनी खूप काही सहन केलंय आणि तिनं त्या वयामध्ये, समजा पुरुषांनी जर त्या वयामध्ये मजा केली नसेल तर आता पण करू शकतात ते, त्याला असं म्हणायचं होतं का नक्की? मला काही कळलं नाही. तो पुरुषांचं वेगळं असतं, हं, म्हणजे जे काही करू शकले नाहीत ते कोणत्या पण वयात करू शकतात असं त्याला कदाचित म्हणायचं असेल. एका ऍक्टरना असं म्हणणं किती चुकीचं आहे. आणि तो म्हणतो की तिला मेघांनी तिच्या टीन एज मध्ये तिला खूप प्रॉब्लेम झाल्यामुळे ती काही मज्जा करू शकली नाही आहे. तिला असं काही म्हणजे जी काही जे कपडे वापरते, ती जे मेकअप करते, त्याबद्दल तिला त्याला बोलायचं होतं. त्यामुळे तो म्हणतो की ते सगळं ती आता करते स्वतःला टीनेजर समजून, पण तिला हे समजत नाहीये की आता ठहराव आला पाहिजे. एवढे सगळे प्रॉब्लेम्स होते तिला तरी पण तिच्या लाईफमध्ये एक ठहराव यायला पाहिजे होता. प्रॉब्लेम्स असणाऱ्या लेडीज अशाच ठहराव आलेल्या दिसतात, तशी ती दिसत नाहीये वगैरे काय बोलतो तो. मला अजिबात आवडलं नाहीये. म्हणजे काय प्रॉब्लेम फेस केलेल्या स्त्रीला ठहराव आला पाहिजे म्हणजे काय असं तोंड असं करून बसलं पाहिजे का? मग रेशमच्या पण आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत. डिवोर्स झालाय, दोन मुलं आहेत वगैरे, एकटी सांभाळते, सिंगल मदर आहे. तिला नाही त्यानं कधी बोलला, ते सिनियर आहे म्हणून कदाचित बोलत नसेल. हा, तिच्या आयुष्यात ठहराव दिसत असेल त्याला, किंवा त्याच्या तिच्या आयुष्यामध्ये टीनेज मध्ये तिनं जे केले ते आता ती करत नाहीये. ती थोडी ना, तिचं जास्त एज आहे थोडी ना, ती पण टीनेजरच समजतोय तो असतात. आणि मेघाला मात्र खूप मोठी समजतोय. काय बोलत होता मला अजिबात ते काही कळालं नाही. त्याचं पुरुषांचं वेगळं असतं आणि खडतर प्रवासात तिला ठहराव यायला पाहिजे होता. त्यानंतर मात्र जे काय बोलला ते असतात छान बोलला होता, कारण त्याचं एक जे काही त्याची स्टोरी होती ती आपल्याला आज कळाली. तो किती काइंड हार्टेड आहे, किंवा त्याची पण एक गर्लफ्रेंड होती आणि तिला काहीतरी प्रॉब्लेम होता. ते ऐकून थोडंसं कसं तरी वाटलं की त्याला अर्ध्यात सोडून गेली. कदाचित त्याच्या पटकन राग येण्यामागं हे पण कारण असू शकतं. कदाचित लाईफमध्ये असं होतं की आपल्या मनासारख्या काही गोष्टी नाही घडल्या की आपण दुसऱ्यावर लगेच रिॲक्ट करत असतो. पण बिग बॉसचं घर हे नक्कीच त्याच्या रागाचं ठिकाण नाही आहे. तो त्याच्या फॅमिलीमध्ये करू दे, किंवा ज्याचा हक्काचा माणूस आहे त्याच्या त्यांच्याजवळ तो राग काढून त्यांना माफी मागू शकतो. पण तो बिग बॉसच्या घरामध्ये असं करू शकत नाही, कारण तो नॅशनल टीव्हीवर आहे ना. तो ऑडियन्सची माफी सारखी मागू शकतो ना, ज्यांच्याबरोबर तो चुकीचं वागलाय त्यांची माफी सारखी मागू शकतो. त्यामुळे त्यानं स्वतःच्या रागावर कंट्रोल केलं पाहिजे. नक्कीच तो या शोमध्ये पुढे येईल. नंतर नाना पाटेकर बद्दल त्यांना सांगितलं की नाना पाटेकर प्राचीकडे आले, माझे बाबा होते तिथं आणि त्यांना त्यांनी बाहेर पाठवलं आणि प्राचीशी ते बोलले आणि ते बाहेर येऊन मला असं बोलले, प्राचीचं झाल्यानंतर मला असं बोलले की मी तुझ्या दुःखात सहभागी आहे. असं मी कधीच म्हणणार नाही, कारण खरोखर आहे, मी तुझ्या खूप दुःखात सहभागी आहे. म्हणजे काहीच करू शकत नाही आपण असं म्हणून सुद्धा. ज्याचं दुःख आहे ते त्याला सहन करावं लागतं, किंवा ज्या काही फिलिंग्ज आहेत ज्याच्यावर दुःख आलंय त्यालाच माहिती असतात. त्यामुळे नाना पाटेकर एकदम रिअल बोलतात, मी असं कधीच म्हणणार नाही आणि मी फक्त एवढंच सांगेन की तुला काहीही गरज लागली तर तुला माझी आठवण आली पाहिजे, तू मला फोन करू शकतोस. पण हे पण लक्षात ठेव, नाना पाटेकरनी आता सारखंच फोन करायला सांगितलंय, म्हणजे तू रोज उठून फोन नाही करायचा हे पण सांगायला विसरत नाहीत नाना पाटेकर. म्हणजे नाना पाटेकर बद्दल अजून रिस्पेक्ट वाढला हे ऐकून. ते खूप छान ऍक्टर तर आहेतच, पण त्यांची जे काही समाजसेवेचा जो काही त्यांची साईड आहे ते पण आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहितच आहे की त्यांना खूपच आदर आहे शेतकरी लोकांबद्दल. शेतकरी लोकांसाठी जे काय काय करतात ते आपल्याला आधीच माहिती आहे, पण असतातकडून हे ऐकल्यानंतर अजून त्यांचा रिस्पेक्ट वाढला. कारण तसं काही गरज नव्हती त्यांना स्पेशली असतातला जाऊन भेटायची किंवा तिच्या गर्लफ्रेंड बद्दल विचारायची, पण तरी सुद्धा ते गेले आणि तुला काही मदत लागली तर मला सांगायले. आणि त्यांनी त्याच्यामध्ये रिअल सांगितलं की खरोखर तुला गरज असल्यानंतर तू मला कॉल करू शकतोस असं त्यांना या सेंटेन्समधून सांगायचं होतं. आणि असतात अनिलजींनी विचारलं होतं की नानांमध्ये आणि तुझ्यामध्ये काय साम्य आहे का, ते मात्र असतात एकदम खरंच बोलला की माझ्यामध्ये आणि नानांमध्ये काही साम्य नाही आहे, ते खूप वर आहेत आणि आमच्या दोघांमध्ये कधीच काही सिमिलर होऊ शकत नाही, ते एक आयडियल पर्सनॅलिटी आहे. त्यानंतर काय नाही, मग हे सगळ्यांचं झाल्यानंतर पुष्कर आणि सई बोललेले दाखवलेत वगैरे. रेशम माझी 10 वर्ष फ्रेंड होती, राजेश सुद्धा माझा चांगला फ्रेंड होता, पण इथं आल्यानंतर आमचं काहीतरी बिनसल्यासारखं झालंय, त्यांचा ग्रुप झालाय वगैरे, पण आम्ही बाहेर चांगले होतो फ्रेंड. राजेश आज इथं पप्पा वाटत असेल घराचा, पण तसं काही नाहीये. किंवा आम्ही बाहेर चांगले होतो इथं असं का झालंय असं काहीतरी त्याला म्हणायचं असतं. त्यानंतर लक्झरी बजेटमधलं टीम असतात जी जिंकलेली असते त्यांना लक्झरी बजेटमधल्या काही वस्तू सिलेक्ट करायला सांगतात बिग बॉस.
10 वस्तू असतात, त्यामधल्या 6 वस्तू सिलेक्ट करायच्या असतात आणि त्या वस्तू अजिबात घरातल्या दुसऱ्या मेंबर्सना शेअर करायच्या नाहीत. म्हणजे लूजर जी टीम आहे, जी रेशम टीम आहे, त्यांच्याशी बिलकुल शेअर करायच्या नाहीत. अशा वस्तू त्यांना चूज करायच्या असतात ज्या की फक्त त्यांनाच खायच्यात, त्यांनाच युज करायच्यात, अशा ते करतात. आणि त्यावेळेला बरोबर रेशम टीमला बाहेर पाठवलेलं असतं आणि असतात टीम हे सगळं चूज करते. विशेष दाखवलं कॅप्टन झाली मेघा, त्यामुळे प्रत्येक प्रत्येक वेळेला त्यांनी जसं ढिंचॅक चॅक करत प्रत्येक कॅप्टनला कॅप्टन रूम मध्ये नेले, तसं मेघाला सुद्धा एकदम छानपणे घेऊन जातात. तेव्हा तेवढा भूषण पुढे दिसतोय, ढिंचॅक चॅक. इतर वेळी कुठंच दिसत नाही तो. पुढं घेऊन जातात मेघाला रूम मध्ये, मेघा पण छानसा डान्स करते आणि तिला कॅप्टन रूमचा ताबा मिळतो. आणि मग ती सईला पण तिथे घेऊन बसते थोडा वेळ, सई पुष्कर वगैरे. ते नंतर निघून जातात. नंतर परत स्टोरी दाखवली या कपल्सची, नवीन कपल्सची, परत राजेश रेशमची काहीतरी, दोघांचं भूषण तिथे बसलेला असतो. अरे तिला उचलून आणू का, या बाकड्यासह उचलून आणू का, ती काहीतरी बोलत असतील. आणि मी असं ते मनापासून काय कशाबद्दल बोलत असते ती काय माहिती, मी ते असंच बोलले होते आणि तू ते काही वेगळ्या अर्थाने घेतलंस वगैरे काहीतरी बोलते. मग मी तुझ्यासाठी काय करू, काय काय वर्डिंग बोलतो, मी स्वयंपाक करू का, मी असं करू का, मी तसं करू का, बापरे ते ऐकायला पण कसतरी वाटत होतं. आणि भूषण ते समोर भूषणला पण कसतरी होत होतं ऍक्च्युली, पण तरी सुद्धा भूषणला, आता राजेश दादा आहे त्याचा आणि रेशम ताई आहे, तो काय बोलणार ना, तुम्ही चुकीचं बोलताय, इतर कोण असतं तर किती मोठं लेक्चर दिलं असतं भूषणने, बापरे. त्याचं वर्डिंग मोठं समोरच्याला समजत नसेल तरी तो एवढं मोठं लेक्चर देतो. पण त्याच्या राजेश दादाला आणि रेशम ताईला मात्र त्यानं चुकूनही सांगितलं नाहीये की कॅमेरा समोर कसं दिसत असेल असे शब्द वापरणं, असं काही बोलला नाही बिचारा, तसंच त्यांचं ऐकत राहिला. आणि त्यानंतर इंग्लिशमध्येच बरेच वर्ड बोलत असतात ते, बरंच हिंदीमध्ये बोलत असतात. सई सुद्धा बऱ्याचदा इंग्लिशमध्ये बोलते. ऍक्च्युली बिग बॉस कसं काही काय सांगत नाही काय माहिती, असतात सुशांत पण बऱ्याचदा हिंदीमध्ये बोलत असतात. त्याच्याबद्दल पण उद्या महेशजींनी बोललं पाहिजे. आता मग महेशजी झालेल्या ह्या मागच्या टास्कबद्दल काय बोलतायत हे आपल्याला नक्की ऐकावंसं वाटतंय. आपण आशा करूया की उद्या जे काय होईल ते चांगलंच होईल आणि कोण इलिमिनेट होतंय ते उद्या कळेल आपल्याला, उद्या किंवा परवा कळेल. हा झाला आजचा एपिसोड. टेक केअर, बाय, गुड नाईट.